डॉक्टर रेणुका आरळी जत शहराचा विकासात्मक व्हिजन घेऊन मतदारांसमोर आल्या आहेत. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रेणुका आरळी यांनी जत शहराचा एक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जनतेसमोर आल्या आहेत. डॉक्टर रेणुका आरळी या डॉक्टर आहेत. दुसऱ्या पक्षातून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे आहेत, तुमच्यासमोर त्या उमेदवार किती बोलतात, ज्यांना बोलताच येत नाही ते विकास काय करू शकतात. रेणुका आरळी यांचं महिलांसाठी उद्योग चालू करण्याचा त्यांचा पहिला दृष्टिकोन आहे. जनतेच्या विचारांशी बांधील असलेल्यांना एकवेळ संधी द्या, शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवू. जत नगरपालिका निवडणुकीच्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी डॉक्टर रेणुका आरळी यांनी म्हणाले की जत पालिकेची व्यवस्था ही आजही ग्रामपंचायतीसारखीच दिसत आहे. खरंच या नगरपरिषदेची विकास करायचा असल्यास तर भ्रष्ट मंडळींच्या हातात सत्ता देऊ नका. पालिकेचा विकास हे भाजपच करू शकतो. भाजपला निवडून द्यावा, शहराचा नक्कीच विकास होईल. सर्व सुशिक्षित लोकांनी बाहेर पडावे आणि महिलांनी सुद्धा, प्रत्येक महिलांनी घराच्या बाहेर पडावं. आणि ह्याच्या पुढे आम्ही आमचं जत बद्दल विजन काय आहे, तर महिलांसाठी काहीतरी उद्योग चालू करणे हा माझा पहिला काम असणार आहे, त्याकडे मी लक्ष देईन. दुसरे म्हणजे जर नगर परिषद हे पूर्ण भ्रष्टाचारमुक्त जत नगर परिषदेमध्ये पारदर्शक काम करणे आणि जत स्वच्छ व सुंदर करणे आणि राजकारण न करता समाज करणे हेच माझे मुख्य काम असेल. तर मला आपण सर्वांना एकच विनंती करायची आहे की 10 डिसेंबरला जी निवडणूक होणार आहे त्या दिवशी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या घरातून बाहेर पडावे. ज्यांचे मुलं बाहेर शिक्षणासाठी बाहेर आहेत, काही नोकरीसाठी बाहेर आहेत, त्यांना बोलून घ्या आणि त्या दिवशी जास्तीत जास्त मतदान करून कमळ या चिन्हावर बटन दाबून मला व माझ्या सहकाऱ्यांना निवडून द्यावे हे नम्र विनंती. आणि जर शहर पूर्ण स्वच्छ व सुंदर करण्यासाठी, जतचा विकास करण्यासाठी आणि जतचं पूर्ण कायापालट करण्यासाठी मला एक संधी द्या अशी मी नम्र विनंती करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.